नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला किशोर दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात माझ्या मते जो पण आपल्याला सुखी ठेवतो हो आनंदी ठेवतो हो तो परमेश्वर मग तो कोणत्याही रूपात असो सगुण असो निर्गुण असो की कोणत्याही जातीपंथाचा असो आता उदाहरणच घ्या ना आपल्यापैकी बरेच लोक क्रिकेटचे चाहते आहेत प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या क्रिकेट खेळाडूचा फॅन आहे मग तो खेळाडू कोणत्या जाती धर्माचा आहे हे आपण तपासून बघतो का तर नक्कीच नाही आपण त्याचे फॅन असतो कारण त्याला खेळताना पाहून आपल्याला आनंद मिळत असतो तसेच काही देवांचे आहे मी हिंदूच आहे पण माझे एका दुसऱ्या जातीच्या पण हिंदू मुलीवर प्रेम जडले तिचेही माझ्यावर प्रेम आहे तिचे नाव पल्लवी तर पल्लवी आणि मी शिक्षण घेताना एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो याची जाणीव आम्हालाच झाली नाही आमचे काही पहिली नजरवाला फिल्मी प्रेम नव्हते तब्बल चार वर्ष एकत्र शिक्षण घेत होतो एकमेकांच्या संपर्कात होतो आम्हा दोघांची चांगली मैत्री होती आम्हा दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते आमच्या मैत्रीला दोघांच्या परिवाराची काहीच हरकत नव्हती आणि पल्लवी किंवा माझ्या मनात प्रेम किंवा लग्न असला कधी विचारही आला नव्हता पण एक दिवस अचानक आम्ही म्हणजे पल्लवी मी आणि तिची बहीण साक्षी असे कॉलेजच्या आवारात दुचाकी गाडीवर बसून गप्पा मारत बसलो होतो मी एका गाडीवर बसलो होतो आणि पल्लवी आणि साक्षी दुसऱ्या गाडीवर असेच गप्पा मारता मारता पल्लवी आणि साक्षी ज्या गाडीवर बसले होते तिचे स्टँड निसटले आणि गाडीसहित पल्लवी आणि साक्षी खाली पडू लागल्या त्या दोघींना अचानक खाली पडताना बघून मी पटकन धावून पल्लवी हिला माझ्या हातात अलगत धरले आणि तिला खाली पडण्यापासून वाचवले हे सर्व काही सेकंदात घडले पण त्यावेळी मी फक्त पल्लवी हिला पडण्यापासून वाचू शकलो आणि साक्षी ही जमिनीवर पडली तिला काही जास्त लागले नाही पण मला वाटले तिला आता माझा राग येणार की मी पल्लवी हिलाच वाचवले तिला का नाही वाचवले पण साक्षी हिने राग व्यक्त न करता उलट माझी गंमत करत म्हटले खूप छान तू पल्लवी हिची काळजी एक विवाहित पुरुष जसे बायकोची काळजी घेतो तशी काळजी घेतो तेव्हा पल्लवी लाजली आणि मी अचंभित झालो आणि साक्षीला म्हणालो काय ताई काहीही काय बोलते हे सर्व इतकं अचानक घडलं की मला काही विचार करण्याचा वेळच मिळाला नाही मी पटकन पल्लवीला धरले आणि पडण्यापासून वाचवले तेव्हा साक्षी म्हणाली अरे अचानक आलेल्या संकटातच कळते की मनुष्य आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तीला आधी वाचवतो साक्षीताईचे बोलले मला व पल्लवीला त्या दिवशी आमचे नाते एका मैत्रीपेक्षा जास्त आहे याची जाणीव करून देणारे होते मग त्या क्षणापासून हळूहळू आमच्यात प्रेमाची भावना जागृत झाली ही गोष्ट साक्षीताईला कळली पण पल्लवी हिला घरी कळले तर आईबाबा रागवतील याची भीती वाटत होती पण साक्षी मात्र पल्लवी हिला नेहमी धीर देत आणि सांगत लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला एक तिची काळजी घेणारा नवरा हवा असतो आणि मला माहीत आहे किशोर तुझी आयुष्यभर खूप काळजी घेईल तू एका चांगल्या आणि योग्य मुलावर प्रेम केला आहे मग घाबरू नकोस साक्षीताई हिचे माझ्या आणि पल्लवी हिच्या प्रेमाला संमती मिळाली आम्ही मग पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचा विचार केला आणि जेव्हा शिक्षण पूर्ण झाले मी माझ्या बाबांना माझ्या आणि पल्लवी हिच्या प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल सांगितले माझे बाबा पल्लवीला सुरुवातीपासूनच खूप पसंत करायचे ते नेहमी तिचे कौतुक करत आणि पल्लवी ही आपल्या घरची सूड होणार हे कळताच त्यांना खूप आनंद झाला आता फक्त पल्लवी हिच्या घरच्यांची विवाहाला संमती मिळणे आवश्यक होते परंतु ते काम फार कठीण होते एक चांगला दिवस साधून आई आणि बाबा पल्लवी हिच्या आईवडिलांना भेटण्यास गेले आणि त्यांनी पल्लवी व माझ्या प्रेम प्रकरण तसेच विवाहाबद्दल विषय मांडला ते ऐकून पल्लवीच्या बाबांनी क्षणाचाही विलंब न करता विवाह शक्य नाही म्हणून आईबाबांना सांगून टाकले आईबाबा निराश होऊन जेव्हा घरी आले तेव्हा मी त्यांना नकार देण्याचे कारण विचारले पण ते काहीच बोलले नाही मग मी सरळ पल्लवी हिलाच फोन करून तिच्या वडिलांनी लग्नास नकार का दिला म्हणून विचारले मी तिला म्हणालो माझी जात वगैरे तर आडवी येत नाही ना आपल्या लग्नात तेव्हा पल्लवी म्हणाली नाही बाबा यांना जाती धर्माची चिंता नाही पण मी जर प्रेमविवाह केला तर साक्षीताई हिच्या विवाहात अडथळे येण्याची शक्यता आहे आणि कदाचित तिला एखाद्या मुलाशी तडजोड करून लग्न करावे लागेल ह्याची त्यांना जास्त चिंता आहे त्यामुळे बाबा यांनी आपल्या लग्नाला विरोध केला पल्लवी हिने तिच्या वडिलांची भूमिका माझ्यासमोर मांडली आणि मला ते योग्यही वाटले कारण एक बाप म्हणून पल्लवी हिचे वडील बरोबर होते एका मुलीच्या सुखासाठी दुसऱ्या मुलीला अडचण निर्माण होईल असे कोणत्याच बापाला आवडणार नाही मग मी आणि पल्लवी तिच्या वडिलांच्या निर्णयाचा आदर ठेवला आणि आमच्या लग्नाचा विचार सोडून दिला पण हे वेडेमन पल्लवी हिच्याशी विवाह होणार हे कळल्यावर काय काय स्वप्न पाहू लागले होते ते सर्व स्वप्न एका क्षणात नष्ट होणार नव्हते अजूनही कुठेतरी आशा होती की आपले प्रेम खरे आहे आणि खरे प्रेम ह्याला परमेश्वराची साथ लाभते आई बरेच दिवसापासून मागे लागली होती आता शिक्षण पूर्ण झालं आहे पुढे चांगल्या भविष्यासाठी आपल्या महाराजांचे पारायण कर म्हणून मग मी पल्लवीची आठवण करून करून उदास होण्यापेक्षा महाराजांचे पारायण करू असे ठरवले आणि गुरुवार चांगला दिवस साधून पारायण करण्यास बसलो पारायण करण्यापूर्वी महाराजांना म्हटले महाराज मी जास्त मोह हो धरत नाही पण एवढंच मागतो जर माझ्या नशिबात संसार करणे लिहिले असेल तर तो पल्लवी हिच्यासोबत व्हावा नाहीतर संसाराचा मोह जाल नकोच आणि पारायण केले मी पारायण केले आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्हा सर्वांना आणि विशेष करून पल्लवी हिच्या आईबाबांना खूप मोठा धक्का बसला त्याच दिवशी साक्षी हिने एका डॉक्टर मुलाबरोबर प्रेम असल्याने त्याच्याशी रजिस्टर मॅरेज केले साक्षी हिने दिलेला आश्चर्याचा धक्का कसे बसे पल्लवी हिच्या बाबांनी पचवला पण ते पुढे सारखे मनात विचार करतच वावरायचे एकदा मार्केटमध्ये मा दुचाकी वाहनावर जात असताना देखील पल्लवी हिच्या बाबा विचारांच्या गोंधळात रॉंग साईडने गाडी चालवत होते आणि अचानक एका स्कूल बसने येऊन पल्लवी हिच्या बाबांना धडक दिली पल्लवीचे बाबा त्या अपघातात गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला व हाताला जखमा झाल्या व त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले त्यावेळी मी मार्केटमध्येच होतो आणि माझे लक्ष पल्लवी हिच्या वडिलांकडेच होते मी तो अपघात पाहून ताबडतो पल्लवी हिच्या बाबांना एका जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यांची तब्येत त्यावेळी क्रिटिकल होती आणि मी देखील घाबरलो होतो काय करावे सुचत नव्हते एक मन म्हणत की पल्लवी हिला फोन करून सर्व सांगून टाकू पण दुसरे मन म्हणत नको असं फोनवर अचानक बातमी कळवल्याने कदाचित पल्लवी आणि तिच्या आई खूप घाबरतील काय करावे सुचत नव्हते मी विचारांच्या चक्रात अडकलो होतो तेवढ्यात एक नर्स येऊन मला निरोप देऊन गेली की पल्लवी हिच्या बाबांना रक्त द्यावे लागेल त्याची व्यवस्था करावी लागेल मी हॉस्पिटलमध्ये पल्लवी हिच्या बाबांजवळ एकटाच होतो त्यांना एकटे टाकून मी रक्त गोळ्या औषधे ह्यांची व्यवस्था करण्यासाठी जाऊ शकत नव्हतो मग मी ताबडतो माझ्या बाबांना आणि माझे चार पाच मित्रांना फोन करून हॉस्पिटलला बोलवून घेतले ते सर्व अवघ्या पंधरा मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचले माझा एका मित्राचे ब्लड ग्रुप पल्लवी हिच्या बाबांच्या ब्लड ग्रुपशी मॅच झाल्याने मी सुटकेचा श्वास घेतला अब्बल तीन तासांनंतर डॉक्टर येऊन मला म्हणाले की पेशंट आता बरा आहे फक्त आठवडाभर पूर्ण विश्रांतीची गरज आहे दोन दिवस त्यांना इथेच ट्रीटमेंट घेऊ द्या सध्या पेशंट जास्त ब्लड गेल्याने विकनेसमुळे बेशुद्ध अवस्थेत आहे पण येईल काही तासांनी शुद्धीवर मग तुम्ही त्यांना भेटू शकता डॉक्टरांनी पल्लवीच्या बाबा सुखरूप आहे म्हटल्यावर माझे हात आपोआप जोडले गेले आणि मी महाराजांना म्हटले धन्यवाद बाबा तुम्ही या संकटात माझ्यासोबत राहिलात आणि मला हिंमत दिली मग माझ्या बाबांनी मला पल्लवी हिच्या घरी जाऊन निरोप देण्यास सांगितले मग मी पल्लवी हिच्या घरी जाऊन पल्लवी आणि तिच्या आईला अगदी काळजीपूर्वक त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने पल्लवीच्या बाबांच्या अपघाताविषयी सांगितले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो जेव्हा पल्लवी हिचे जे बाबा शुद्धीवर आले आणि त्यांना सर्व कळाले तेव्हा ते माझे हात जोडून धन्यवाद करू लागले तेव्हा मी त्यांना म्हटले बाबा तुम्ही धन्यवाद देऊन मला परके करू नका मी पल्लवीचा एक चांगला मित्र तर होतोच पण तुमच्याही फॅमिली फ्रेंडच होतो ना मग एका मित्राने दुसऱ्या मित्राला मदत केली तर त्यात क तर त्यात उपकार कसले तेव्हा पल्लवी हिच्या बापांनी मला त्यांच्या जवळ बोलवून बसवले आणि जवळच बसवलेल्या पल्लवी हिचा हात अगदी पिक्चर स्टाईलमध्ये माझ्या हातात देत पल्लवीला म्हटले हाच मुलगा तुझा आयुष्यभर चांगली काळजी घेईल याची मला खात्री झाली आहे त्यामुळे तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे की आयुष्यभर एकमेकांची साथ सोडू नका आणि गुण्या गोविंदाने राहा तो क्षण अगदी इमोशनल होत चालला होता पल्लवीला रडू येणार होते म्हणून मला गंमत करावीशी वाटली मी माझ्या बाबांकडे पाहत त्यांना म्हटले बाबा पण तुम्ही तर माझ्या लग्नात मुलीच्या वडिलांकडून हुंड्यात गाडी मागणार होतात ना पण पल्लवीचे बाबा तर मला फक्त पल्लवीचा हातच देत आहे मग पल्लवीचे बाबा म्हणाले कोणती गाडी हवी आहे जावाई बापू सांगा देतो तुम्हाला तेव्हा माझे बाबा पल्लवीच्या बाबांना म्हणाले आहो तो गंमत करत आहे तुमची तेव्हा पल्लवीचे बाबा म्हणाले करू द्या गंमत पण माझ्या जावयाला काहीतरी भेट द्यावी लागेल मग गाडीच देऊन टाकतो आणि मला म्हणाले तुम्ही सांगा तुम्हाला कोणती गाडी हवी तेव्हा मला वाटले की केलेली गंमत माझ्याच अंगाशी येत आहे म्हणून मी पल्लवी हिच्या बाबानं म्हटले तुमच्या ज्या गाडीचा अपघात झाला ना तीच गाडी मला द्या तेव्हा पल्लवी हिचे बाबा म्हणाले आहो जावाई बापू ती आधीच जुनी पुरानी गाडी आणि अपघातानंतर तर ती काहीच कामाची राहिली नाही ती गाडी घेऊन तुम्ही काय करणार तेव्हा मी पल्लवी हिच्या बापांना म्हटले बाबा काही गोष्टी मनुष्याने वापरण्यासाठी जवळ ठेवायच्या नसतात तर त्या आठवणी म्हणून जतन करायच्या असतात तुमच्या या गाडीच्या अपघातामुळेच आज पल्लवी हिची आयुष्यभराची साथ मला लाभली मग मी पल्लवी आणि त्या गाडीला आयुष्यभर जीवापाड जतन करून ठेवले माझ्या बोलण्याने सर्वच भाऊक झाले आणि हसायला लागले पण त्यावेळी पल्लवी हिच्या डोळ्यात असे भाव होते की तिला मला गच्च मिठी मारायची होती पण तिला तसे करता येणार नव्हते कारण माझे आणि तिचे सासरे तिथेच होते ना आणि असा सुखद अनुभव महाराजांनी माझ्या आयुष्यात घडवून आणला आणि गजानन मावली तेव्हापासून तर माझी सबकुच झाली जय गजानन श्री गजानंद गण गण गणा आता बोलते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे प्रश्न मंजूश येथील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न आपल्याला रमेश दादा पाटील यांनी विचारला आहे तर प्रश्न असा आहे माधवाला भोजनात चला सदनी अन्नाविना राहू नका अशी विनंती कोणी केली आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे गोदावरी आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं शिला राऊत दोन मंगला टिकले तीन जया आंधळे चार राजेश फरांदे पाच शिल्पास किचन सहा माणिक उद्गीकर सात विश्वास बनसोड आठ सौ पुष्पा बनसोड नऊ सुवर्णा शिंदे दहा कुसुम पडवळ अकरा रमेश काळे बारा माधव शंकर जोशी तेरा गजानन मेहरे चौदा सुरेश निबडेवाल पंधरा सीमा पाटील सोळा अमोल माळी सतरा पपिता बुरखंडे अठरा विद्या वानखेडे एकोणीस संजीवनी बांगड वीस कल्पना देशमुख एकवीस रामदास रायबोले बावीस धनश्री शिंदे तेवीस सविता चौगुले चोवीस सुवर्णा पवार पंचवीस मीनाक्षी महाजन सव्वीस मीना भोंडे सत्तावीस रविकिरण किरण चौंदनकर अठ्ठावीस ज्योत्ना जाधव एकोणतीस ज्योती नळकांडे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानंद माऊली नमहा गण गण गणात बोते